नमस्कार मैत्रिणींनो, हृदयाज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोवळ्याची भाजी. कोवळं आणि चणा डाळीची, भिजलेल्या चणा डाळीची मिक्स भाजी. साठी लागणारं वाटण: एक बारीक चिरलेला कांदा, 10 ते 12 कढीपत्ता, खोबरा किस किसलेला, अद्रक लसूण, 10 ते 12 शेंगदाणे आणि सांबार. हे आपण आता बारीक करून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे. यामध्ये 1 चम्मच जिरं, 1 चम्मच राई आणि भाजीसाठी तयार केलेलं वाटण. यामध्ये 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर आणि 2 चम्मच तिखट. आणि चवीनुसार मीठ. यामध्ये आता आपण भिजलेली चणा डाळ, चणा डाळ छान परतून झाली. आता यामध्ये चिरलेलं कोवळं टाकूया. कोवळं लवकर शिजते. आता 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 10 ते 15 मिनिट झाले. आपली कोवळं आणि डाळ छान शिजलेलं आहे. यामध्ये रस्यासाठी तुम्हाला सुकी पाहिजे तर सुकी पण ठेवू शकता. रस्सा करायचा असेल तर थोडं गरम पाणी ऍड करूया. पाच मिनिट पाणी उकळू देऊया. तुम्हाला गरम मसाला आवडत असेल तर वरून तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता. अशा प्रकारे चणा डाळ आणि कोवळ्याची छान रस्सेदार भाजी तयार झाली आहे. तरी तुम्ही असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला शेअर करा, लाईक